प्रेम मिळालं, उद्योजींकडनं सुद्धा चांगली मला ही मिळाली. ठीक आहे की सगळ्यांनाच ते काय मंत्रिपदं देऊ शकत नाहीत. 2014 एक संधी आली होती, ते स्वतःसुद्धा म्हटले होते की सदा था मुंबईमध्ये, सगळे बऱ्याच त्याच्यामध्ये प्रक्रियेमध्ये पण आम्ही होतो. अधिक मला शेवटच्या क्षणापर्यंत आम्हाला ते वाटलं होतं, पण ते शेवटी त्यांच्याकडे बरेच लोक आहेत. मंत्रिपदं कमी होती, आघाडी युती व्हायची नाही व्हायची या स्थितीमध्ये होते. त्याच्यानंतर माझ्या चर्चा झाल्या होत्या तुझ्या क्वालिफिकेशनचं किंवा तुझ्या ह्या त्यागाचं, मी तुला 100% मी हे करून देईन वगैरे सगळं त्यांच्याकडून मला मिळालं होतं. पण त्यांना ते देता जरी आलं नसलं तरी पुढे मिळणार नव्हतं अशातला भाग नाही. परंतु सद्यस्थितीमध्ये जी काही सिच्युएशन दिसते ती खाली स्थानिक लेवलला येते किंवा आमच्या स्थानिक इथल्या पदाधिकाऱ्यांशी माझा काही संप्रवाद वगैरे असण्याचा संबंध नाही. परंतु कार्यकर्त्यांमध्ये जी कुजबूज आम्हाला मिळाली की जर 2.5-3 वर्ष झाली आत्ता निवडणुका कुठल्याही क्षणी लागू शकतात, तर पुढे आता आपण या ठिकाणी पुढे कसं जायचं. उद्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत, आमचे कार्यकर्ते म्हणतात की उद्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत, कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. 100% बरोबर आहे, पण कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये आमचे जे मोठे पदाधिकारी आहेत ते काय भूमिका निभावणार आहेत. लोकांचा मतदारसमोर जाताना तुम्ही कुठल्या विकासाच्या माध्यमातून जाणार आहात, 3 वर्षांमध्ये आपण काय मिळवून जाणार आहात, विचार तर सगळ्यांकडेच आहेत. मग त्या ठिकाणी त्यांना ठोस त्या ठिकाणी काहीतरी आपल्याला निवडणुका जिंकण्यासाठीचं जे काय हे पाहिजे. आम्ही जवळजवळ 3 निवडणुका आम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या लोकसभेच्या विधानसभेच्या आम्ही लढलो आहे. त्याच्यामधनं त्या ठिकाणी आम्ही एक खंबे आम्ही त्या ठिकाणी असं मी म्हणतो आहे कार्यकर्ते आम्ही काय म्हणतो आहे. काही जण म्हणतात की काही तुम्ही आम्ही केलेलं सुद्धा नाही, ते ठीक आहे, तो त्यांचा प्रश्न आहे. पण जनतेला इथल्या मतदाराला माझ्या सुज्ञ शहरातील मतदारांना माझ्या आपल्या कार्यकर्त्यांना किंवा माझ्या इथल्या नागरिकांना सगळं माहिती आहे. त्यांनाही कल्पना असेल की कदाचित सदानंद चव्हाण असा काय निर्णय घेऊ शकतो, का घेतोय, हे संभ्रमावस्थेत असू शकतात. बऱ्याच काही परवाचा विषय झाल्यानंतर आम्ही परवा ह्याला गेलो होतो म्हणजे शिंदेसाहेबांना भेटायला. थोडंसं 1-2 महिन्यापर्यंत ठीक आहे आपलं चाललं आहे चांगलं, त्याच्यामध्ये आणखी काही अदलबदल करून परत पक्षाचं कामाला मला काही जबाबदारी देतील कदाचित. मला माझ्या इथं 2004 जे काम केलं परत एकदा संघटना उभं करण्यासाठी जे कौशल्य होतं ते पणाला लावायला अन्य ठिकाणी सुद्धा जबाबदारी मिळेल अशा अपेक्षेत मी होतो. ती तडशी कुठे दिसली नाही, म्हणजे असं दिसत नाही. त्यांचं म्हणणं की मी तिथे जाऊन मागायला पाहिजे होतं, बोलायला पाहिजे.